टी शर्ट दाखवा कारण असोसिएशनचा नियम आहे आहे नक्कीच वेल असेल तर नो प्रॉब्लेम आहे आम्हालाही तुम्हाला एक शिस्त लावण्याचं काम असोसिएशन करतंय आणि त्याला फॉलो करा मित्रांनो कारण सातत्यपूर्व आम्ही सांगतोय की आज सातारा जिल्ह्याचं क्रिकेट एक उंचावरती गेलंय एक वेगळ्या लेवलला गेलंय आणि त्याचं कारण असेल प्रत्येक तालुक्याचं असोसिएशन आणि त्या असोसिएशनची नियमावली कारण मित्रांनो 2016 साली स्थापना झाली आमच्या कोहिना सुळशी कंदाटी खऱ्या अर्थानं या असोसिएशनची स्थापना 2016 साली झाली त्यापूर्वी एकही असोसिएशन अस्तित्वात नव्हतं त्यानंतर खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यात आज 8 असोसिएशन आहेत आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून एक शिस्त लागली आहे ओके गेम वन होतोय फलंदाज स्ट्राईक ग्राउंडला पाहतोय शेखर नॉस्टॅकेटला सतीश धनावडे गोलंदाजी मार्कवरती अक्षय ज्याच्या बॅट मधून घनागत यस गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय क्वार्टर फायनलची बिग मॅच आपल्या समोर आहे कारण या मॅच मध्ये जिंकेल तो डायरेक्ट टॉप 3 मध्ये जाईल इथे मात्र फटका चांगला सजवलाय फाइन लेगचा रिझनला आहे पहिला चेंडू होता त्यानंतर डी झोन मध्ये जाईल एकच धाव इथे मात्र शेखर धनवडेच्या माध्यमातून शेखरची आतापर्यंत बॅट तळपलेली नाही आहे या महत्वाच्या मॅच मध्ये ती बॅट तळपावी ही नक्कीच अपेक्षा असेल पाहिलं गेलं तर मामुरडी संघाच्या माध्यमातून परंतु अक्षय ज्या प्रकारचा खेळ करतोय आंबेघर संघासाठी खूप क्लासिक आहे इथे पहा क्लास दाखवलाय थोडासा शॉर्टपिट ठेवला गती दिली आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो तुम्ही शॉर्टपिट चेंडू टाकायचा मानस करता त्यावेळी तुमच्या गतीमध्ये भर द्या गती जास्त ठेवायचा प्रयत्न करा त्यामध्ये बीट होत असतात फलंदाज डान्सिंग ग्राउंड इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू पॉइंटच्या गलिच्छ मध्ये थोडस बबलिंग झालं परंतु एकच धाव होईल इथे जोखीम नाहीये घेत कारण पहिलं षटक आहे बॅट तुम्ही एकाकडे एकच ठेवा मित्रांनो सारखे बॅट चेंजेस तुम्हाला मोके दिले जाणार नाहीयेत पहिली सूचना कारण आम्ही सातत्यपूर्वक सांगत असतो की त्यामध्ये वेळ खूप वाया जातो आणि पंचांनाही सूचना असेल की ही गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवा आपण कारण लाईव्हला मॅच असते मित्रांनो गली क्रिकेट कुठे मागे सोडून आलोय आपण पुढचा चेंडू शॉर्टपिच हो इथे मात्र सतीश काय करतो डी झोन मध्ये गेलाय चेंडू सतीश धनावडे इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि सातत्यपूर्वक सांगतो की सतीश बद्दल बोलायचं झालं की कृष्णा सातपुते सरांचा खूप मोठा फॅन आहे सातत्यपूर्वक त्यांच्या काही व्हिडिओज असतात फोटोज असतात ते शेअर करत असतो आणि एक क्लोज मध्ये असणार कारण आज टेनिस विश्वाचा बेताज बादशाह म्हणून कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या क्लोज मध्ये असणारा हा सतीश धनावडे पुन्हा चला जास्त वेळ क्षेत्ररक्षणामध्ये घेऊ नका टीम आंबेघर विनंती असेल कर्णधार आपल्याला कारण फायनल सुद्धा 4 षटकांची व्हावी ही आयोजकांची इच्छा आहे मित्रांनो शॉर्टपिच चेंडू हा इथे अप्परकट लाजवाब बेमिसाल इथे मात्र नक्कीच आपल्या गुरुचं काहीतरी इथे मात्र अनुकरण झालंय म्हणेल कारण कृष्णा लक्ष्मण सातपुते ज्या वेळेस असा फटका खेळतात चांगलं इथे दृश्य पाहायला मिळतं ते सतीच्या बॅट मधून पाहायला मिळालंय आला हा खणखणी षटकार धावसंख्या जाईल 9 आकड्यावरती वेट अँड वॉच थांबला वेळ घेतला थोडा आणि पूर्णतः मोठा एरिया आहे डी झोनचा त्याला भेदलं इथे सतीश सनसनी सतीश धनावडेनी सतीश सनसचं नाव येत आहे इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता चेंडू मात्र फाईन लेग रिझन डी झोन मध्ये जाईल सतीश सनस सतीश धनावडे नक्की सतीश सनस बद्दल आता नक्कीच विचार आलाय तर आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यातील टॉप 5 मध्ये येणारा बेस्ट फिनिशर म्हणून वायू विभागातील सितारा सतीश सनसचं नाव घेतलं जातं मित्रांनो तर पहिलं षटक इथे मात्र संपलंय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा धावा फलकावरती लागल्या बिनगडेच्या बदल्यामध्ये नक्कीच 10 धावा चला वेळ नका वाया घेऊ प्लीज विनंती असेल सेकंड ओव्हर म्हणजेच स्पीडअप ठेवा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क चला सतीश वेळ नका घेऊ प्लीज प्रशांत गोलंदाजी मार्क वरती आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय म्हणजे क्षेत्ररक्षण फेलावलं गेलंय गती परिवर्तन यस इथे आम्ही ओळखलं होतं इथून कारण हा चेंडू आज खूप काही गाजवून जातोय खूप काही घडवून जात असतो टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट मध्ये या चेंडूचा खूप मोठा बोलबाला आहे स्लो रमन फसवा चेंडू याच्याकडे पाहिलं जात आहे
फलंदाज सेकर इथे फुल टॉस बॅटवर घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे मिडॉनला, या स्पर्धावर लागेल. शेखर धनावडे बागतो दबाव विलन, विकेटचं पतन, पहिलं विकेट मात्र तंबूच्या दिसरेने. टीम खऱ्या अर्थानं मामुरडीने पण पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाह. नवीन फलंदाज कर्णधार संदीप शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि स्पीडअप घेत आहेत. पहा, नक्कीच एक पदाधिकारी म्हणून काम सांभाळलं होतं असोसिएटचं, म्हटल्यानंतर वेळेचं महत्व समजलं जात आहे. आणि सातत्यपूर्वक आम्ही सांगतो यासाठी की फायनल सेमी फायनलच्या मॅचेस आहेत त्या ज्या 4 षटकांच्या आहेत त्या कम्प्लीट व्हायला पाहिजेत, कारण शेवट चांगला व्हायला पाहिजे यासाठीच केला होता हा तास. शेवट गौण व्हावा म्हणजे आमच्या स्पर्धेचा शेवट सुद्धा तसाच व्हावा. सतीश धनावडे ह्या फटक्याला तुम्हाला इथे फक्त एकच धाव आहे मित्रांनो. चांगला फटका होता, गली पॉईंटच्या मधून काढला होता, परंतु तुम्ही एकच धाव इथे मिळवू शकता. डी झोन एरिया खूप मोठा आहे, विचार केला तर गली पॉईंट कव्हर बॉर्डर लाईन पर्यंत खूप मोठा आहे हा एरिया. पाहिलं गेलं तर जास्त या स्टेजमुळे जागा भेपले. दादू सुर्वे यांचं सुद्धा आगमन झालं इथे. पा हो 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 इथे चुकी झाली आहे आणि किती धावा देऊन जाईल. यस, मॅक्सिमम पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, म्हणजेच ह्या चेंडूवरती आला 6 धावा. दादू सुर्वे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. अतिथी देव भव, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी सातत्यपूर्वक करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल सर, आपण सर्वांनी बसून घ्या आणि मॅचचा आनंद घ्या. मॅच क्वार्टर फायनल रंगली, अंबेगर विपक्ष मामुर्डी. सतीश धनावडे लाजवा पटका. ओ हो हो इथे पुन्हा एकदा बबलिंग झालंय, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थांबवलाय. धाव आली असती नक्कीच, परंतु इथे संदीप शेडगेना डाऊट होता मी पोहोचेन की नाही आहे, परंतु सतीशचं कौतुक करावं लागेल. फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बाउंड्री लाईन भेदता आली नाही अजूनपर्यंत. मात्र जो एक फटका चांगला पाहिला संदीप शेडगे, पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रशांत सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, शॉटपी चेंडू समजदारीचं क्रिकेट. इथे पाहिलं होतं संदीप शेडगेनी पाहिलं की हो 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 इथे बबलिंग झालंय, परंतु दोन धाबा नाही घेता येणार, एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर एंड ऑफ द सेकंड ओव्हर 19 धाबा झाल्यात. पाहिलं गेलं तर चांगली धावसंख्या आहे म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही ज्यावेळी 4 षटकांच्या मॅचेस खेळता त्यावेळी 40 धावा बोर्डवरती असणं खूप गरजेचं असेल. तर चला स्पीडअप ठेवा मित्रांनो, प्लीज विनंती असेल तुम्हाला. टीम आंबेगर जास्त वेळ वाया घालवू नका फील प्ले सजवण्यासाठी. आपण जर विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर वारंवार थोडासा वेळ वाचवायची आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो. तर पाहिलं गेलं तर डीप मिड विकेट सजलेले आहे बाउंड्री लाईन, त्यानंतर मात्र काऊ कॉर्नर थोडासा डीपला ठेवलाय. लॉंग ऑन आहे, लॉंग अप आहे, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर नक्कीच इथे सजली आहे बाउंड्री लाईन. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज. संदीप शेडगे ऑन स्ट्राईक, खोलवर टप्प्याचा चेंडू मिस झाला इथे मात्र नक्कीच, परंतु त्या चेंडूवरती आली एक गेली धाव. यस, एका धावेची भर पडली जाईल संघाच्या खात्यामध्ये, अर्थातच मामुर्डी 11 संघाच्या खात्यामध्ये ही धाव जमा होईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाती आहे. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, म्हणजे तुमच्याकडे अजून 11 चेंडू हातामध्ये आहेत. या 11 चेंडूमध्ये बरंच काही घडू शकत. इथे फटका, परंतु पाहिजे तसा पॉवर लागली नाही फटक्याला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, या स्टिपला जाईल काऊ कॉर्नर रिझनला आणि सतीश धनावडेला परतावं लागेल. ज्यावेळेस फटका खेळला त्यावेळी कुठेतरी चेंडू पासून खूप लांब होता सतीश आणि ते नक्कीच पत्त्यावरती टीम आंबेघरच्या पडलंय, कारण जर चेंडू पर्यंत पोहोचला असता शरीराच्या जवळ जाऊन फटका खेळला असता तर हा चेंडू मात्र बाउंड्री लाईन क्रॉस करू शकला असता, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही. विकेट क्रमांक मात्र 2 पडलाय आंबेघर 11 संघाचा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभ सन्मान करतोय आदरणीय लहुदास सुर्वे नानांचा, शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात आणि खूप चांगलं सहकार्य नानांचं कट्टाबॉयच्या पाठीमागे आहे, यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. दत्त सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे हा सन्मान करायचा आहे.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभ सन्मान करतोय आदरणीय लहुदाजी सुर्वे यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्यांचंही आहे. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा आदर सन्मान तर केला जातोय आणि केरणं गरजेचंच आहे, कारण आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी नक्कीच व्यासपीठावरती आम्ही करतोय. त्याचबरोबर क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप शिर्के थोडंसं चाचपडत खेळताना पाहायला मिळतात, कारण त्यांच्या बॅटला मिडल ऑफ द बॅट बॉल लागत नाही आहे. ओमकार पुन्हा एकदा कॉलवरचा चेंडू, चांगला फटका कबरच्या रिझन मधून आलाय, क्षेत्रक्षक तिथं आहे. यस, चांगला फेट झाला, चेंडू फेकी सुद्धा चांगली झाली आणि इथे मात्र दोन धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. म्हणजे सर्व काही या चेंडूवरती जुळवून आलंय, घडवून आलंय. म्हणेन दोन धावे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मला वाटते 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी, हेमंत ओमकार पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. मोठा फटके खेळावे लागतील तुम्हाला मित्रांनो. कुठेतरी वाटत होतं 40 धावांपर्यंत मजल मारली जाईल. ओ इथे फटका सजवलाय, उंची आहे, लांबी कमी आहे, एलिमिनेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस, इथे काय घडतंय, जेल धरणीला दान केला जातोय आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? जर केला असता तरी कंप्लीट झाला असता, परंतु जोखीम कुठली घेतली नाही. संदीप शिर्गेंनी थांबवलंय ओमकारला, म्हणजेच या चेंडूवरती आल्या 2 धावा 25 25 धबा 3 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजेच या षटकामध्ये फक्त 6 धबा खर्ची घातल्या. त्या म्हणजेच हेमंत यांनी चांगलं षटक हाताळलं. मॅच मध्ये इन ठेवणार अंबेघर 11 संघाला हे षटक म्हणावं लागेल. 25 धबा धावपलकावरती गोलंदाजी मार्कवरती विकास, टीम अंबेघर 11 संघाच्या माध्यमातून विकास. स्ट्राइकला संदीप शेळगे, मॅनफॉर्म मामुली संघ नायक. इथे 40 टार्गेट ठेवला पाहिजे, 15 धबा मला या षटकामध्ये कुटायच्याच आहेत हे नक्कीच मनामध्ये ठेवलं पाहिजे फलंदाजांनी, कारण आंबेघर संघाची फलंदाजी चांगली आहे. ओ इथे काय घडेल, दाद मागितली जाते परंतु डॉट बॉलची सांगताय का? नाही, पंच बळले जात आहेत. या स्वाईट बॉलची घोषणा आणि संदीप शेळगे यांनी ओळखलं होतं की हा चेंडू खूप ऑफ पिस्टीच्या बाहेर आहे. तिथे मात्र दाद उचलून धरली पंचांनी, व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा विकास निघालाय शॉर्ट पिच, चेंडू इथे चांगला स्क्वेअर लेगला फटका सजवलाय, प्रोटेक्शन आहे परंतु 2 धावा देऊन जाईल का? संदीप शेळगे कुठेतरी कमी पडलंय इथे, माने नक्कीच धावपाच्या स्वरूपामध्ये 2 धावा यायला पाहिजेत, कारण तुम्ही स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू जातोय. परंतु फिटनेस खूप महत्वाचा असतो मित्रांनो क्रिकेटमध्ये, आणि आता रिटायरमेंटकडे नक्कीच चाललेलं पाहायला मिळतंय खऱ्या अर्थानं संदीप शेळगे. त्यामुळे 2 धावा घेणं खूप कठीण होत असतं आणि या एकच धाव इथे, म्हणजेच धाव संख्या 27 धावेवरती 3 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला ममुरली 11 संघाच्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज अवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्यांनी पहिली मॅच आठवत असेल या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं गेलं तर त्या मॅच मध्ये 2 बाक टू बाक षटकार लगावले होते. तदनंतर दुसऱ्या मॅचला आला त्यावेळेस एकच चेंडू फेस केला, तो चेंडू सुद्धा सीमारेषा पार केला होता. म्हणजेच अवीकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शेवटचे चेंडू काही हातामध्ये असतील अवीच्या, काय घडणार? 1-2 मोठे प्रहार केले जाणार का? इथे चांगला कव्हरच्या वरतून ढकलून दिलाय परंतु प्रोटेक्शन आहे तिथे, मात्र एकच धाव तुम्हाला घेता येईल. थांबवलंय ओमकारने, इथे थांबवलंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्हाला. ज्याच्या वेळेस तुम्ही विचार करता की 2-3 चेंडू शेष असतात त्यावेळेस नक्कीच धावण्याचा जास्तीत जास्त जोर लावला पाहिजे. तर इथे मात्र पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा, इथे फटका फसला, डी झोन मध्ये चेंडू जाईल. एकच धाव धावपलकावरती लागेल. इथे ओमकारला पाहिलं गेलं तर ज्या प्रकारची अवीनी फलंदाजी केली होती इथे अवीला स्ट्राईक लागणं गरजेचं होतं. आतापर्यंत
3.3 षटकाचा खेळ संपला इथे, म्हणजे येणारे काही 3 चेंडू मला वाटतं असतील, 3 चेंडू मध्ये तुम्हाला 1 चेंडू तरी सीमा पार पाठवायचाच आहे। ओ इथे मात्र जोरदार प्रहार केला चित्ररक्षकाच्या अपाक्या बाहेर, चेंडू वन बाउंसी मारेशा पार, खणखणीत चौकार, ओमकरच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आलाय। तर मधला ब्रेक असेल इनिंग नंतर, तिथे आम्ही मित्रांनो सेमी फायनलचे लॉट्स उडवणार आहोत। टीम खर्शी बारामुरे, टीम निजरे आणि विजय संघ अशी चिट्ट्या टाकल्या जातील 3, त्यामध्ये एक चिट्टी आम्ही उचलू तो संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे। तिन्ही संघाचे प्रतिनिधी म्हणजे 4ही, आता 2 टीम खेळतात त्यांचा 12वा प्लेयर इथे आहे, म्हणजे 4 संघाचे प्रतिनिधी आपण इथे उपस्थित राहायचं आहे। टीम निजरे, टीम खर्शी बारामुरे आपण या प्लीज, त्यांचे 12th मॅन दोन्ही संघाची इथे आहेत। तर ओमकार चांगला फटका सजवला, ओ हो 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 इथे फटका सजवलाय, लांबी किती आहे उंची तर आहे, यस काय घडणार प्रेक्षक सांगा आम्हाला, यस मॅक्सिमम। इथे मात्र ओमकार तारणहार ठरतोय का मामुर्ली 11 संघासाठी, 2 चेंडूवरती 10 धावा कुटून काढल्यात, म्हणजेच धावसंख्येला आकार दिला 39 धावा धावपलकावरती। पहा क्रिकेट आहे, क्रिकेट कधीही रंग बदलतं, उगाच का म्हटलं जात नाही क्रिकेटला रंग बदलणारा सरडा, कुठेतरी लो स्कोरिंग मॅच होते की काय असं वाटत होतं, ओमकारनी पारडं बदललंय, चला स्पीडअप ठेवा, म्हणजेच आता चेसिंगला तुम्हाला 40 धावा आहेत, म्हणजे मामुरडी संघाच्या गोलंदाजांचं माइंड फ्रेश असणार आहे। पुढचा चेंडू विकास, पुन्हा शॉट पीस, हो 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 इथे मात्र काय घडणार, दात तर मागितली जाते, अभि पोहोचलाय परंतु पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत, आवश्यकता नव्हती। इथे मात्र ज्या प्रकारचा ओमकार फटका खेळत होते त्याला स्ट्राईक असणं गरजेचं होतं, अभी बाद होऊन तंबूच्या दिशेने परतोय, चला पुढचा बॅट्समन लवकर या, स्पीडअप ठेवा थोडं। 40 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात टीम मामुर्डी 11 संघ। चाळीस धावा धावफलकावरती, शेवटचा चेंडू, मोठा प्रहार लागेल का, 4-6 येतील का, कट डॉट बॉल, ओ इथे मात्र डी झोन मध्ये चेंडू झाली, यस 1च धाव, म्हणजे 41 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात, 42 धावांचं भान असेल टीम आंबेघर 11 संघाला। चला टीम खर्शी बारामुरे त्याचबरोबर टीम निजरे संघाचा प्रतिनिधी या, आम्ही इथे लॉस करतोय, लॉट्स उडवले जात आहेत, प्लीज विनंती असेल आपल्याला।
राहू द्या गेम इकडे चालू ठेवा, आपण मॅच कडे जातोय कारण. ओके सर, ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. गोलंदाजी मार्ग वरती प्रसाद, तर स्ट्राइकेटला आपल्याला पाहायला मिळतोय जयदीप, नॉन स्ट्राइकेटला ऋतिक. जर्सी क्रमांक काहीतरी वेगळाच दाटणीचा. पहिला चेंडू घेऊन प्रसाद, तब्बल 42 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. 4 षटकांमध्ये 42 धावा. पहिला चेंडू फुलटॉस होता इथे, मात्र फलंदाज बीट झाला, यष्टी रक्षक सुद्धा बीट झाला. धाबा जात आहेत एका धाबेसाठी. नक्कीच पंचांच्या माध्यमातून डी झोनचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. टीम निझरे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या, आम्ही इथे लॉट उडवतोय. सेमी फायनलचे लॉट उडवले जातील, या लवकर. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज झालाय फलंदाज, मात्र जयदीप. पुन्हा फुलले चेंडू, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. हो हो हो, काय अपेट यार, यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खूप चांगला अपेट दिला तिथे त्या खेळाडूंनी. जर्सी क्रमांक मला वाटतंय 44 सुजित आहे. चांगले अपेट, मला 100% योगदान द्यायचंय. मी इथे आलोय माझ्या गावासाठी खेळायला, माझ्या गावाच्या नावासाठी, आणि ते दाखवतोय 100% अपेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. चांगली फील्ड प्लेस सजले, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक सजल्यात. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर थोडासा वाईडिश मिड विकेटला ठेवलाय, म्हणजेच इथे फुललेनची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. चला संदीप शेडगे, प्लीज विनंती असेल आपल्याला, वेळ वाया घालू नका. चांगली कॅप्टनशिप. ओ फुललेन पाहिलं, बोललो होतो आम्ही फुललेन चेंडू येणार आला, परंतु थोडासा दिशाहीन होता चेंडू, मात्र फायनल रिझन मध्ये एका धावेसाठी डी झोन मध्ये जाईल फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून. लोकसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावलकावरती 42 धावांचं आव्हान इथे मात्र नक्कीच पेलत असताना. प्रसाद पुन्हा एकदा. ओ जेल, यास इथे एज लागलाय का, यास पंचांचं बोन आकाशाकडे. बॅक टू द पवेलियन, ऋतिकला परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 मात्र तंबूच्या श्रेयाला. टीम आंबेघर 11 संघाचा. षटकाच्या मध्ये आम्ही इथे लॉट सोडू. चला टीम निझरे आलेत का, हर्षी वारामोरे त्याचबरोबर या दोन टीमचे प्रतिनिधी. चला फलंदाज थोडस स्पीडअप करा मित्रांनो. नवीन फलंदाज अक्षय शेलार फ्रॉम अक्षय शेलार इथे फलंदाजी मार्क वरती. नक्कीच मारुती सांगतोय, अक्षय शेलार म्हटलं की आपण ओखळी अक्षय शेलारचं नाव नक्कीच घेत असतो. इथे चांगला फटका सजवलाय, मोठा चेस आहे, चांगला अपेट दिला. यस, इथे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. ओमकार, चांगले अपेट दिलाय, खूप चांगला अपेट दिलाय. जीवतोड प्रयत्न केला जातोय, 100% देण्याचा प्रयत्न इथे मामुर्डी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात, परंतु जवळजवळ चौकार गेलाच होता तो वाचवला ह्या 2 धावा. ओमकार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पुन्हा एकदा. आता मात्र 5 धावा धावबलकावरती लागल्यात. प्रसाद शॉर्ट पीस इथे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला. आवश्यकता नाही आहे चेंडू फेकी करण्याची कारण खूप वेगळ्या मुडला. हा नक्कीच मिलेजी या पुढे या प्लीज. लॉट्स करा, लॉट्स आम्ही करतोय. 2 संघांना, एक निसरे आणि खर्शी बारामोरे आणि दोन्ही प्रतिनिधी मांबुर्डी आणि आंबेघर. प्लीज आपण या आदरणीय आमचे दादूतात्य सुर्वे यांच्या शुभ असते. आम्ही या 3 चिठ्ठ्या उडवू आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी उचलली जाईल, ज्या चिठ्ठीमध्ये नाव निघेल ती टीम डायरेक्ट फायनल खेळेल.
काल चेंडू डीप मिड विकेट रिटर्न सीमा रेषा तोडून फोडून बेधून चाललाय सहा धावेसाठी. इथे जल्लोष टीम आंबेघरच्या डकआउट मध्ये मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग ही ते मात्र फलंदाज अक्षयच्या माध्यमातून आणि ज्या वेळेस फलंदाजीला आला इथे कम्प्युजेशन झालं नक्कीच. आम्ही इथे अक्षय शेलार म्हटलं की आज खऱ्या अर्थानं जवली टेनिस क्रिकेटमध्ये अक्षय शेलार मॅन फ्रॉम उखोडी हे नाव खूप आदरानं घेतलं जातं, खूप चर्चेमध्ये असणारं ते नाव आहे आणि हा अक्षय सुद्धा आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देतोय. सतीश धनावडे विचार करायला लागलाय या ठिकाणी, नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला टीम मेंबर्सकडून. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती 1.2 षटकाचा खेळ संपलाय. चला स्पीडअप ठेवा. 16 चेंडू 30 धावा. फुल टॉस घेतला, लो फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षण डीपला आहे मिड विकेटला. एक धाव मात्र अर्जित होईल, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आणि क्षेत्ररक्षणाच्या बद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं मामुर्डी संघ खूप चांगलं वरच्या लेवलचं क्षेत्ररक्षण करतायत. खूप चांगली टीम्स आपल्याला पाहायला मिळते आणि तुमचा दर्जा क्षेत्ररक्षणावरून ठरवला जातो. मित्रांनो टीम स्पिरिट काय आहे तुमचं ते इथे मात्र दिसतंय. हा त्यानंतर पुन्हा एकदा खराब चेंडू. तर या षटकाच्या मध्यान हे षटक संपलं की आम्ही लगेचच जाऊ टॉससाठी जाणार आहोत. टीम खर्शी बारामुळे विपक्ष निजरे सेमी फायनलची मॅच आपल्या समोर असेल. दोन्ही संघाचे संघ नाही, प्लीज आपण टॉस का बॉस या ठिकाणी असे लवकरात लवकर आपल्याला सेमी फायनल खेळवायची आहे. मित्रांनो सतीश धनावडे खराब गोलंदाजी चालली म्हणेन. ओ हो हो शॉट यार इथे, परंतु डीप मिड विकेट रिझन क्षेत्ररक्षक तैनात. सरळ लॉलीपॉप हातामध्ये विसवला जातोय चेंडू. बॅक टू द पवेलियन फलंदाज शुभम ला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 टीम आंबेघरी 11 संघाचा परतीच्या पावली तंबूच्या आश्रयाला जातोय. म्हणजेच आता मात्र चौदा 28 ना 14 चेंडू 28 धबा नव्या आणि समीकरण आपल्या समोर असेल टीम आंबेघर 11 संघासाठी. चला फलंदाज लवकर या प्लीज, थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. गोलंदाजी मध्ये नक्कीच सतीश धनावडे पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला मात्र असेल अक्षय. नवीन फलंदाज प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला सज्ज होईल. सतीश धनावडे निघालाय इथे आपल्या रनिंग मार्क वरतून. ओ हो 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 काय गोलंदाजी आहे यार. फुल लेंथ चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला आणि या स्टेजला मॅच असताना जिगर लागते मित्रांनो खोलवर टप्प्याची गोलंदाजी करायची आहे. जर फलंदाज थोडासा सेफल झाला तर तो चेंडू बॅटला फुलटॉस घेऊ शकतो, हा धोका असतो. तरी सुद्धा इथे सतीश त्या प्रकारची गोलंदाजी करतोय म्हणजे कॉन्फिडन्स आहे, ठासून भरलेला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय सतीश धनावडे मध्ये. ओ इथे मात्र काय घडणार, झेल टिपला जाईल का? यस टिपला जातोय. ज्या फलंदाजावरती आशा होतात तो फलंदाज अक्षय शेलार बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा मोठा धक्का मात्र टीम आंबेघर 11 संघाला बसतोय. नक्कीच एक आणखी एक सूचना असेल, पुढची स्पर्धा 40+ जावलीची आहे आणि त्यांचे लॉर्ड्स आता मात्र 5 वाजता ते लॉर्ड्स उडवले जाणार आहेत. ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्यांचे प्रतिनिधी अथवा त्यांचा खेळाडू असेल तर टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. एक थोड्याच वेळामध्ये 15 मिनिटांमध्ये पुढच्या टोर्नामेंटचे पुढच्या स्पर्धेचे आम्ही लॉर्ड्स उडवतोय. पुढची स्पर्धा आहे जावली 40+ यांची. नक्कीच लॉर्ड्स तर उडवले जात आहेत, तिथे जे प्रतिनिधी असतील त्यांनी प्लीज या. मॅचकडे रुख करूया, मॅच रंगली आहे. इथे मात्र 12 चेंडू 28 धावा समीकरण आलंय. टीम आंबेघर 11 संघ थोडेसे लढखडले पारी. फलंदाज मात्र वरच्या क्रमांकाचे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. प्रशांत आणि मंगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजाची धुरा सांभाळली जाते शेखर धनावडे. फलंदाजीमध्ये निराशा केली, आता गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल जर तुमच्या संघाला फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर. इथे मात्र त्या दर्जेची गोलंदाजी, कारण या संघाला ॲडव्हान्टेज भेटला एका मॅचचा. डायरेक्ट तुम्ही फायनलमध्ये खेळणार आहात, जो संघ विजय होईल तो. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रशांतला.
ओ फटका फसला चेंडू हवे मध्ये एसटी रक्षक जातोय परंतु इथे झाडाला चेंडू म्हणजे डी झोन मध्ये जाईल. त्याचबरोबर प्रशांतजी धोंडे यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं स्वागत मंचावरती करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावर सन्नपन्न व्हा. आदरणीय प्रशांतजी धोंडे यांचं शुभ आगमन झालंय. कट्टा बॉयज आयोजित शहीद नवनाथ कोंडीबा सुर्वे स्मृती चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत करतो. नक्कीच सतीती देवा बाबा, इथे पहिल्या चेंडूवरती एक धाब आले म्हणजेच येणारे 11 चेंडू तुम्हाला 27 धाबा करायचे आहेत. एक 3 ते 4 मोठे फटके आवश्यकता असेल सजवायला लागतील, परंतु इथे मात्र फटका पुन्हा एकदा बसतोय. चेंडू जाईल, दुसरा चेंडू द्या. आमचे तिथे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल, दुसरा षटक चाललंय म्हटलं तर दोन चेंडू द्या, लगेच सोपवा, मॅच चालू ठेवा, तो चेंडू आणा तोपर्यंत, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. मान्यवरांची मांदियाळी मंचावरती आलेली पाहायला मिळते. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप मान्यवर आपल्याला आलेले पाहायला मिळणार आहेत, कारण स्पर्धा पाहता एका शहीद जवानाला खऱ्या अर्थानं की दिलेली मानवंदता सातत्यपूर्व कट्टा बॉयज आणि ग्रामस्थ मंडळ घरात घर यांच्या माध्यमातून हे कार्य सातत्यपूर्ण. ओ हो, चांगला झेल, मेन विकेट रिझन, चांगली झेल पकडली तिथे मात्र क्षेत्ररक्षक सुजित च्या माध्यमातून, खूप चांगला झेल, बाग टू द पवेलियन, प्रशांतला परतावं लागेल. चला मी टॉस करतोय, आदरणीय आमचे विठ्ठल दादा सुर्वे यांच्या शुभ हस्ते, दादांच्या शुभ हस्ते मी टॉस करू. मिसरे आणि खर्शी बारामोरे आपण टॉस साठी या. तर या मॅच चा आम्ही टॉस करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा शुभ आगमन झालंय वेळोवेळी कट्टा पोहोचला खूप चांगलं सहकार्य असं आमचं आदरणीय लाडकं व्यक्तिमत्व संदीपता पाटील यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. तर टीम मिसरे बी पक्ष टीम खर्शी बारामोरे हा होतोय टॉस, कॉल कोण देणार? टीम खर्शी बारामोरे टॉसचा कॉल देणार. तर कॉइन पुन्हा एकदा स्पिन केला असेल. ओके, तर कॉइन स्पिन केलाय, छापा कॉल आहे आणि ते मात्र टॉस निसरे टीमने जिंकलाय. सूर्यकांत, निर्णय काय असेल आपला? प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकार. क्षेत्ररक्षण कराल? कुठपर्यंत रोका आला टीम खर्शी बारामोरे यांना? 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कर. 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. रियाज, बॅटिंग करायचे, कुठपर्यंत मसल माराल? आम्ही 50+ पर्यंत मजल मारू आणि आम्हाला प्रथम बॅटिंगच करायची होती, टॉस जिंकून आमचा फलंदाजीचा निर्णय होता. नक्कीच, म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय, खूप साऱ्या शुभेच्छा वेळ घेणार नाही, खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीम्सला या मॅच साठी देतो. टीम मिसरे आणि टीम खर्शी बारामोरे आणि मान्यवरांचा आभार मानतो. आणि कॉम बॉक्स मध्ये जिथे मात्र गणेशजी शिंदे सर आपली वाट बघतायत या मॅचचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी, काय घडतंय काय बिघडतंय, कोण घेऊन जाईल मॅच? 7-24 अंतर कमी करणारा हा फटका येईल का? यस येईल. इथे साईड स्क्रीनच्या डोक्यावरतून चेंडू मॅक्सिमम येतोय. फलंदाज मंगेशच्या बॅट मधून आलाय, खणखणी षटकार, अजूनही मॅच संपली नाही हे दर्शवणारा फटका या ठिकाणी. नक्कीच मंगेशच्या बॅट मधून आलाय, म्हणजे समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. येणारे 6 चेंडू आणि 18 धाबांची आवश्यकता. पाहिलं गेलं तर अंतर खूप आहे, परंतु ते चेस केलं जाऊ शकतं, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मी सातत्यपूर्व सांगतो की 40-40 धावा सुद्धा एका षटकामध्ये निघालेल्या आहेत. चला स्पीड अप ठेवा टीम मामुरडी, चला चला थोडस वेळ वाचवा आमचा. 18 धावा डिपेंड करण्यासाठी चेंडू हातामध्ये सोपवला आहे. जर्सी क्रमांक 18 निलेश भिरामने झूम करू घ्या, गोलंदाजी मार्क वरती आणलाय. स्ट्राइक इनला मात्र असेल फलंदाज हेमंत. स्ट्राइकला आणावं लागेल खऱ्या अर्थानं मंगेशला. निलेश, ओ हो, इथे फटका सजवलाय, उंची आहे लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक कॉर्नरचा खाली, यास पकडला जाईल झेल, प्रयत्न अपुरी पडले म्हणेल. जर्सी क्रमांक 22 हेमंत बॅक टू द पवेलियन निलेश. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन झालंय, तुषारजी देशमुख, किरणजी सुर्वे, विनोदजी मांढरे आणि धनाजी मोहिते या सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊया एक रोमांचक लढतीकडे. ही निर्णायक मॅच आहे, जो संघ जिंकणार आहे तो मात्र खेळणार आहे फायनलची शेवटची मॅच.
त्याचबरोबर शिवाजी चिकणी यांचे शुभ आगमन आहे, त्यांचे स्वागत मंचावरती. 5 चेंडू 18 धाबा समीकरण नव्याने आपल्या समोर असेल आलेल्या मान्यवरांचा. या ठिकाणी नक्कीच यथोचिताचा सन्मान केला जाईल, परंतु मॅच काय रंगते पहा. निलेश निघालाय पुन्हा एकदा शॉर्ट पीस. हो 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 हो, इथे चांगली गोलंदाजी होते. फटका सजवायचा होता मंगेशला डीप मिड विकेट रिझनला, परंतु तिथे अपयश आलंय. म्हणजे आले पहिला 2 चेंडू डॉट, म्हणजेच तुमचं अंतर कमी झालं नाही. आता मात्र 4 चेंडू 18 धाबा समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. पूर्णतः बाजू झुकले टीम मामुरडीच्या बाजूने. ओ फटका फसला, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज. कॉलिंग खूप महत्वाची असणार आहे. यस, इथे मात्र काय झालं, बबलिंग आणि विकेटचं पतन होईल का? पंचांचं लक्ष बारकाईन आहे. काय घडणार, इथे विकेट दिला जाईल का? यस, विकेट आहेच नक्कीच, कारण बॅट तोपर्यंत टेकली नव्हती फलंदाजाची. म्हणजेच एक धाव अर्जित झाली, विकेटचं पतन झालं. फटका फसला होता, म्हणजे आता मात्र तुम्हाला धावा हव्या आहेत, त्या म्हणजेच 3 चेंडू 17 धावा 3 मॅक्सिमम इथे तुम्हाला लावावेच लागतील, ज्या प्रकारची मंगेश फलंदाजी करतोय. विकास नवीन फलंदाज, 3 चेंडू 17 धावा 17 धावा 3 चेंडू नव्याने समीकरण. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल, बिग फाईट असेल सेमी फायनलची. एका बाजूला कर्शी बारामुरे, विपक्ष निझरे, या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू निलेश, शॉर्ट पिच चेंडू. ओ हो, इथे जोरदार पुल करण्याचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून. इथे मात्र टीम मामुरडीचा पाठीराखे, इथे नक्कीच चाळ्यांचा कडकडाट केला जातोय, इथे चिअर अप केलं जातंय का करू नये. बऱ्याच काळानंतर मात्र टॉप 3 मध्ये जात आहेत मामुरडी संघ. सातत्यपूर्व नक्कीच अपयश पदरी पडलंय, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नवनाथ कोंडिबा स्मृती चषक या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाण्याचा सुवर्ण योग आला. यस, इथे योग नक्कीच झुळून ये, लाऊड अपील होत आहे, परंतु डॉट बॉलची सांगता. म्हणजेच 1 चेंडू 17 धावा समीकरण आत्ता मात्र अबाक्या बाहेर आहे. म्हणजेच विजयाची माळ मात्र मामुरडी संघाच्या गळ्यामध्ये पडेल आणि ऍडव्हान्टेज आहे, तुम्ही डायरेक्ट फायनल खेळणार आहात. एक योगायोग सुवर्ण संधी आपल्याला आली आहे. तर शेबटचा निर्णायक चेंडू एक औपचारिकता म्हणून पाहिलं जात आहे. इथे फटका सजवलाय, चेंडू सीमारेषा ओलांडेल का? नक्कीच ओलांडले. नो बॉल, इथे मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. कहाणी मेट्रूस, परंतु अजूनही अबक्या बाहेर आहे. यस, बोल चेंडू फेकताना तुम्ही काहीतरी आवाज केलात. यस, इथे मात्र पंच तुम्हाला दंडित. जर तुम्ही हे सिच्युएशन जवळ असत तर आत्ता मात्र तुम्ही अवघड कंडिशन मध्ये गेला असतात. तर ह्या आल्यात 7 धावा, म्हणजेच मारुती किती धावा हवे आहेत? 10. 1 चेंडू 10 धावा 1 चेंडू 10 धावा क्रिकेट आहे पा. तुम्ही चेंडू फेकताना अजिबात आवाज करू शकत नाही मित्रांनो, आणि ते तुम्हाला दंडित केलं जाणारच पंचांच्या माध्यमातून. शांतता, सायलेंट हवं आहे, कारण पंचांना एज लागलेली ऐकायला आली पाहिजे मित्रांनो. आम्हाला सुद्धा कित्येक वेळा तिथे मात्र थांबवलं जातं. ओ डॉट 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 आणि विजय, विजयी संघ होतोय. मामुरडी 11 संघ फायनलचं तिकीट बुक झालंय. म्हणजेच इथं मात्र खूप दिवसानंतर मान्यवर आपल्यातून रजा घेतात आलेला.